राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी मुळेगाव तांडा सीताराम तांडा तसंच चिकमहू तालुका सांगोला येथील हातभट्ट्यांवर ढाडी टाकून गुळ मिश्रित रसायन तसंच हातभट्टी दारू यासह 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. याबाबत अधिक माहिती अशी, सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी पहाटेच्या सुमारास अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा आणि सीताराम तांडा येथील हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये एकूण 8 गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपी निकिता शाखा पवार वय 19, अनिता राजू पवार वय 35, संजय बाळू चव्हाण वय 35, दोघे राहणार मुळेगाव तांडा, संजय बाळू चव्हाण वय 35 राहणार सीताराम तांडा यांच्या घरातून 250 लिटर हातभट्टी दारू आणि 5,900 लिटर गुळ मिश्रित रसायन जप्त करून जागीच नष्ट केलं. मुळेगाव तांडा आणि सीताराम तांडा येथील वेगवेगळ्या हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून पथकानं 17,950 लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केलं. अंधाराचा फायदा घेऊन 5 आरोपी पळून गेल्यानं त्यांना फरार घोषित करण्यात आलं. या 8 गुन्ह्यांमध्ये एकूण 250 लिटर हातभट्टी दारू, 23,850 लिटर गुळ मिश्रित रसायनासह 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपाधीक्षक गुणाजी क्षीरसागर, निरीक्षक सदानंद मस्करे, राहुल बांगर, दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, अक्षय भरते, मानसी वाघ, रोहिणी गुरव, कृष्णा सुळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, अलीम शेख, जवान किरण खंदारे, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, अशोक माळी, शोएब बेगमपुरे, चेतन वनगुंटी, वसंत राठोड, योगीराज तोग्गी, वाहनचालक रचित शेख, दीपक वाघमारे, संजय नवले यांनी पार पाडली. तसंच माळशिरस विभागाचे निरीक्षक संदीप कदम, दुय्यम निरीक्षक कैलास छत्रे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आवेद शेख, जवान तानाजी जाधव, गजानन जाधव, तानाजी काळे, वाहनचालक मारुती जडगे यांच्या पथकानं सांगोला तालुक्यातील चिकमहूत गावातील लवटे वस्ती इथं नारायण महादेव गडदे वय 45 याच्या शेतातील हातभट्टीवर छापा टाकून त्याच्या ताब्यातून 700 लिटर रसायन आणि इतर साहित्य असा 19,550 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पहाटेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुळेगाव तांडा व सीताराम तांडा या ठिकाणी हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाडी टाकून कारवाई केली. या कारवाईत विभागाने एकूण 8 गुन्हे नोंदविले असून 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या कारवाई दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी ठिकाणांवरून 23,850 लिटर रसायन व 250 लिटर दारू असा एकूण 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई माझ्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक क्षीरसागर, निरीक्षक राहुल बांगर, सदानंद मस्करे व इतर दुय्यम निरीक्षक व जवान सर्वर्गीय कर्मचाऱ्यांनी पार पाडलेली आहे.